जय सेवा, जय भीम, जय मूल्यवाची, जय संविधान, जय संविधान। आवाज पूर्ण आष्टीमध्ये जायला पाहिजे, इथे एवढे लोक बसलेले आहेत। जय संविधान, जय संविधान। माग एकदम शांत बसलेले आहे, आवाज नाही येऊन राहिलेला आहे। परत एकदा मी आवाज लावतो, तुमचा आवाज आला पाहिजे। जय संविधान। धन्यवाद। संविधानाचा नारा यासाठी लावायला लावला की संविधानाने आपल्याला अधिकार दिला, पण तो अधिकार आपण वापरत नाहीये, कारण आमच्या तोंडाला चिकटपट्टी लागलेली आहे। काय लागलेली आहे? चिकटपट्टी। केव्हा काढणार? केव्हा काढणार? अरे आज संविधान आहे म्हणून आपण जगत आहे। संविधान नसतं ना आपण राहलोच नसतो। पण या गोष्टीला आपण मानायलाच तयार नाहीये। किडे माकडे सारखं जगून राहिलोय, भेड्या बकऱ्याच्या याच्यामध्ये आपली जिंदगी काटून राहिलोय। माणूस म्हणून जगा, माणूस म्हणून तुम्हाला लक्षात येईल माणसाची काय किंमत आहे। माणूस म्हणून आपण जगायला तयारच नाहीये। शांत कर, कुत्र्यासारखी जिंदगी जगून राहिलो, याच्या त्याच्या मागे फिरून राहिलेलो आहे। पंच्याहत्तर वर्ष झाले देश आजाद होऊन, 75 अमृत महोत्सव बनवत आपण, पण आपण स्वतंत्र आहे का याचा विचार करतो? कधीच नाही। आपण स्वतंत्र आहे की नाही याचा विचारच करत नाही। केव्हा विचार कराल? एक पिढी खतम व्हायला आली आहे, तरुण पिढी पूर्ण व्यस्ताच्या मागे झालेली आहे, बेरोजगारी दुनियाभराची पसरलेली आहे, महागाई कुठल्या स्तराला जाऊन पोहोचलेली आहे, तरी पण आपण चिडी चूप, आवाज उचलायला तयारच नाही। केव्हा आवाज काढाल? केव्हा आपली ताकद निर्माण कराल? आपली ताकद एक निर्माण करा। आपल्या तोंडाची जी चिकटपट्टी आहे बाहेर काढा। कुणाच्या पायाखाली जे दबलेलं आहे ते बाहेर निघा। आपण आजची शहीद बनतो, शहीद आष्टीला शहीदचा दर्जा मिळाला आहे का? मिळाला का? पंचू पोलसू धुर्वे त्यांची मुलगी इथं बसलेली आहे, यांची अवस्था तुम्ही बघितली का कधी? एकोणीसशे 1942 लढ्यामध्ये आष्टीमध्ये पहिली गोळी घेणारे शहीद पंचू पोलसू धुर्वे आणि त्यांच्या मुलीचे हालत बघा। किती लोक त्यांच्या घरी गेले? ज्या घरामध्ये आपण कोंबड्या बकड्या कोंबडून ठेवतो ना, त्या घरात मध्ये त्या ते बिचारी आज राहत आहे। आणि आपण म्हणतो स्वतंत्र झालाय। अरे कशाचे स्वतंत्र झाले हो? कशाचे स्वतंत्र झाले? घराने काही चालू आहे, तुम्हा लोकांना मंजूर आहे? हुकूमशाही चालू आहे, तुम्हाला मंजूर आहे? किती दिवस घराई घराच्या दर्पण मध्ये राहाल? किती दिवस हुकूमशाही मध्ये जगाल? किती दिवस गुंडेशाही मध्ये राहाल? भीतीचं वातावरण मनामध्ये किती दिवस पाळाल? विचार करा तुम्ही,
शेतकऱ्याचे काय हाल आहे? तो शेतकरी आत्महत्या करून राहिलाय, त्याच्या मालाला भाव नाही आहे. आताच मला वाटतं 8 दिवसाच्या पूर्वी एक शेतकरी इथं आत्महत्या करून मरण पावला. आता 8 दिवसा पहिल्याची गोष्ट आहे. का बरं राज्यात त्याला द्याय? का बरं राज्यात त्याच्या शेतकऱ्याला भाव? का बरं राज्यात बेरोजगाराला काम? कारण शेतकऱ्याला सुखी बघायचं नाहीये, बेरोजगाराला वरती जाऊ द्यायचं नाहीये. कारण बेरोजगार जर सुधारला तर चपला जुडा उचलाले कोण राहील? सतरंजी उचलाले कोण राहील? कास्तकार सुधारला, बाकीच्या बिल्डिंगा कुठून बनन? आरोग्य व्यवस्था नाही आहे, आरोग्य व्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. एखादी सरपंच झाला ना, एखादी माणूस त्या सरपंच झाला तर त्याला एक तर अमरावती हलवा लागते, नाही तर वर्धा न्यावं लागते. तो अर्ध्यातच जाता जाता 10 किलोमीटर नाही जातो तो वरती. ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जगून राहिलेले आहे. केव्हा उघड होय? तुम्ही म्हणता हा आमचा देश कृषी प्रधान देश आहे. अरे कृषी प्रधान जर देश आहे तर मग शेतकऱ्याचे हे हाल का बरं होत आहे? का बरं शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये? 2012-14 जर विचार केला त्यावेळेचा रेट आणि आजचा रेट सारखाच आहे. महागाई कुठे गेली आहे? महागाई कुठे पोहोचली? 50 रुपयाचं तेल 60 रुपयाचं तेल 150 रुपयावर पोहोचलेलं आहे. सोयाबीनचे भाव 5000 रुपये, 4000 रुपये, 3000 रुपये वरती रेट वरती जाते का खाली येते? आता सोयाबीन निघालं तर 3000 खरेदी करणं चालू आहे. तो कास्तकार जगेल का? तो म्हणतो शेतकऱ्या मजुराला रोजी कुठून द्यायची? काय रोजी द्यायची? त्या 300 रुपये 250 रुपयामध्ये त्या रोजगारवाल्याचं काम होणार का? अरे अर्थव्यवस्था केव्हा सुधरेल? त्या बोरगाव मध्ये आता मागची गोष्ट आहे, तिथं बस स्टँड बनलेलं आहे. किती दिवसापासून त्या गावामध्ये बसच येत नाही. काय करते इथे खासदार आमदार? त्या मुलीचा 12वीचा पेपर होता आणि ती बस नाही आली. बस त्याची वाट पाहत होती, ऑटो नाही आला तिथं, बस तर येतच नाही. ते बिचारी मुलगी 12वीचा पेपरच देऊ शकली नाही. अशी व्यवस्था आहे आपल्या इथली आणि ही व्यवस्था असून आपण चुपचाप सहन करून राहिलो आहे. किती दिवस सहन करायचं? किती दिवस पार्टीच्या मागे लागायचं? किती दिवस तट्यावर उठला? त्या घरातच आमदार, घरातच खासदार, घरातच तुम्ही नगर परिषद द्या, सर्व घरातच भरा. म्हणजे तुम्हाला आमच्या घरीच पाहिजे सर्व, बाहेर काहीच नाही. आपण या गोष्टीचा जो जबाबदार आहे ना ही जनता आहे. कारण आपण शांततेनं अन्याय जो होते ना तो अन्याय आपण शांततेनं पाप ऐकून घेतो. आपण त्याला वाचा बोलत नाही, आपण त्याला उत्तर देत नाही. आपण त्या खासदाराला विचारत नाही, अरे खासदाराचं काय काम आहे, त्या आमदाराचं काय काम आहे, त्या जिल्हा परिषद पंचायत समितीवाल्याचं काय काम आहे, ग्रामपंचायतवाल्याचं काय काम आहे? वर्षातून आपण कितीदा मतदान करतो? कितीदा करतो? 5 वेळा. मग 5 वेळा मतदान कशासाठी करतो हे आपल्याला माहित आहे का? कधी विचारला का प्रश्न?
विचारला का कधी प्रश्न का भाई आम्ही मतदान करतो आहे मतदान आम्ही मतदान करून राहिलो पण विचारत नाही निवडणूक आल्या का धाव का त्याच्या मागं अरे आपल्या मताची किंमत आपण विचार करायला पाहिजे की आपल्या मताची काय किंमत आहे आपण आपल्या मताची किंमत अजून विचारच केला नाही आपण मतदान त्याच्याकडे करतो म्हणून आणि म्हणतो आपण मत बंद केलं मी त्याला व्होटिंग केलं चालले या पार्टी मागं त्या पार्टी मागं त्या पार्टी मागं एक अपक्ष उमेदवार का करणार अरे अपक्ष उमेदवारी माणूसच आहे ना अपक्ष उमेदवारी माणूसच आहे अरे तो का नाही करू शकत अरे का बरं नाही करू शकत मग हे तर पार्टीचे उमेदवार आहे हे पार्टीचे उमेदवार तर काम करते मग एवढे वर्ष झाले बीजेपी आली काँग्रेस आली काय झाले इथं सांगा मला तुम्ही कुठले उद्योग आले आहे काय उद्योग आहे इथे कोणाच्या हाताला काय काम आहे काय झाली आष्टीमध्ये काय सुधारणा झाली आहे मला तुम्ही दाखवा आता आलो तर बघत आलो तुमच्या आष्टीमधून मग यांनी का नाही केलं जर तुम्ही एवढ्या वर्ष त्यांना निवडून दिलं आपल्या मताची किंमत ही आपण जाणून घ्यायला पाहिजे एवढे वर्ष झाले आपण आमदार खासदार निवडून दिले मग निवडून दिले तर आपण त्यांना विचारलं का आदल्याकडे बाबा काही रोजगार आदली का कुठली फॅक्टरी दिले का बेरोजगाराला काम दिला का शेतमालाला भाव तर आपण विचारत नाही आणि म्हणतो अपक्ष आमदार काय करणार अपक्ष आमदार सर्वच काय करू शकतो तुमची ताकद त्यांच्यासोबत पाहिजे तुमची ताकद जर त्यांच्यासोबत असते ना तर तुम्हाला सर्वच काही जो अपक्ष आमदार जो आहे तो करून दाखणार आता तुम्ही बघून राहिले असल कापूस आयात केला कापूस आयात केला मला सांगा भेटेल का तुम्हाला भाव भेटेल भाव मग काय करायचं आता चना आयात करणार आहे आता चना आयात करणार आहे मग काय करायचं तुम्ही तरी ठप्पेच मारायचे का ठप्पेच मारत बसायचं का बदल करायला पाहिजे बदल करणं आपल्या हाती आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे 5 वर्ष तरी आपण विचार करायला पाहिजे 5 वर्ष जनतेच्या हातात आहे जनतेने 5 वर्ष आपण आपला आमदार आपला खासदार आपल्या विचाराचा आपल्या सहमत आपल्यासोबत सहमत असलेला तो निवडून द्यायला पाहिजे आपण आपले जे आहे या आर्वी विधानसभामध्ये एक निश्चय करून आपण आलेलो आहे की या आर्वी विधानसभामध्ये आर्वी विधानसभा ही अशी बनवायची आहे की महाराष्ट्रामधले 1 नंबरची विधानसभा राहिली पाहिजे आर्वीमध्ये आर्वी जी आहे ही महाराष्ट्रातली 1 नंबरची विधानसभा राहिली पाहिजे यासाठी आपल्याला जे काम करायचं आहे ते काम म्हणजे बेरोजगारांना काम
शेतकऱ्यांचे आहे दुखणे, ही कसे होणार? आपणच करू शकतो, आपणच इथे लोक छोटे लघु उद्योग आणू शकतो, लघु उद्योग मधून रोजगार निर्माण होईल, मुलांना नोकरी मिळेल, आपल्या प्रोसेस युनिट लागून आपल्या शेतमालाला भाव मिळेल, आपल्या शेता शेतमालांच्या मालाची जी किंमत आहे हे दुप्पट होणार, आपल्याला आयात करायची जरूरत नाही, आपल्याला कोणाला विकायची जरूरत नाही, आपण बाजारपेठ इथंच आणायची, बाजारपेठ इथंच आणायची, इथंच प्रोसेस युनिट लावायचे, आपण मुंबई दिल्लीला नाही जायचं, आपण आपल्या आर्मी विधानसभामध्येच करायचं, आपलं घर पहिलं बनवायचं, आपलं घर बनलं पाहिजे आणि आपलं घर बनवायची ताकद ही दीपक मडावीमध्ये आहे, आपलं घर बनवायची ताकद दीपक मडावीमध्ये आहे, कारण दीपक मडावीने स्वतःला घडवलेलं आहे, दीपक मडावीने स्वतःला घडवलं आहे आणि आता या जनतेला घडवायचं आहे, आता या जनतेला घर घडवायचं आहे आणि या जनतेसाठीच काम करायचं आहे. लोक मला म्हणतात, कोणी म्हणते डमी डमी कॅन्डिडेट आहे, कोणी म्हणते आता यांना पारस उठला हे बोंगळून राहिले आहे डमी कॅन्डिडेट, कोणी म्हणते अपक्ष आमदार येऊन काय करणार, कारण यांच्या पायाखालची आता जमीन निघालेली आहे, यांच्या पायाखालची जमीन निघून गेलेली आहे, कारण यांना माहित आहे का अपक्ष उमेदवार हा आम्हाला आता भारी झालेला आहे. आता लोकांना सांगते अरे तो दीपक मडे येऊन काय करेल, दुसरा म्हणते तो फक्त सीट पाडायला उभा आहे, अरे सीट एक पाडायला नाही उभा आहे, जेवढ्या सीट आहेत त्या सर्व पाडायला उभा आहे आणि एकच सीट निवडून आणायला उभा आहे, ते म्हणजे कल्टिवेटर शेतकऱ्यांचं, ते म्हणजे शेतकऱ्याचं कल्टिवेटर, जे रात्र आणि दिवस शेतामध्ये लागत असते तेच शुद्ध चिन्ह आहे, तेच शुद्ध चिन्ह आहे, ते कल्टिवेटर आहे. आपण बघतोय एवढे वर्ष झाले ग्रामीण मध्ये तुम्ही जाऊन बघा, हा जो ओढाणा रस्ता गेला आहे ना, या रस्त्याची हाल जाऊन बघा, साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मोटरसायकली धर जात नाही, इथून जास्त दूर नाही आहे, 4 किलोमीटर चालू आष्टीवरून 4 किलोमीटर नंतर तुम्हाला रस्त्याची अवस्था दिसते. अरे मेन रोड झाले म्हणजे झालं का, झाला का विकास? रोड पाहिजे पण गावाची कनेक्टिव्हिटी नाही पाहिजे का? गाव शहर नाही बनलं पाहिजे का? आज गाव ओसाड होत चालले आहे आणि तुमच्या भरोश्यावर बाकीचे लोक बिल्डिंगा बनवून राहिले आहे. मायबाप मुलाला शिकवते, त्याला फॉरेनला पाठवते, मायबाप कर्ज घेते आणि जेव्हा ते बिचारे मायबाप मरते ना तर पोरग म्हणते की भैया मेरे को टाइम नाहीये आप देख लेना, मैं पैसे भेज देतो. याच्यासाठी त्या मुल त्या मुलाला जन्म देते का मायबाप? पण ही वेता का बरं आहे? ही वेता याच्यासाठी आहे का आपल्या इथं रोजगार नाही आहे? ही वेता याच्यासाठी आहे का आपल्या इथं रोजगारच नाही आहे? तर रोजगार नाही म्हणून रोजगार त्या शोधत तो बाहेर जातो. त्या रोजगारच्या शोधामध्ये तो बाहेर जातो आणि आपले गाव ओसाड होत जाते. अरे शिक्षण सुविधा तुम्ही इथंच ठेवा ना, इथंच चांगलं चालेल जाणार, इथंच मुलांना मोठं बनवा, इथंच बाजारपेठ आणा, इथंच तुमच्या मालाला भाव द्या, कुठं जायची जरूरत नाहीये. ते गोंडीमध्ये बनणं आहे, नावा नाटे नावा राज, नावा नाटे नावा मावा राज. मराठीमध्ये
माझ्या गावात माझं राज्य, माझ्या गावात माझं राज्य। अरे तुम्हाला ग्रामपंचायतीचे काय अधिकार आहे हे सुद्धा माहित आहे का? आपण ग्रामपंचायत निवडून देतो, ग्रामपंचायतीचे सुद्धा अधिकार माहित आहे का? फक्त निवडणुका आल्या की निवडून द्यायचं। आपले अधिकार काय आहे एकदा संविधानाला वाचा। संविधानामधून तुम्हाला सर्व कळेल। आज हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे, याच्यामध्ये आदिवासी बहुल क्षेत्र आहे तरी पण इथे पाचवी आणि सहावी अनुसूची अजूनही लागू नाही झाली। कारण पाचवी आणि सहावी अनुसूची जर लागू झाली तर पेसा कायदा लागू होईल, आणि पेसा कायदा लागू झाला तर सर्वांना पैसा मिळेल, सुविधा मिळेल। ती सुविधा नाही मिळायला पाहिजे, ती सुविधा नाही मिळायला पाहिजे तो आदिवासी खाली जमेतच राहायला पाहिजे। गावात गेलं भीतीचं वातावरण, हम अंदर से काम करेंगे बाहर नहीं आएंगे। अरे काय केले अंदर से काम करेंगे, बाहर काय उठू, बाहर राहा क्या, बाहर से काम नहीं करेंगे। अरे आपल्याला आपला अधिकार आहे, आपल्या अधिकाराच्या हिशोबाने चाला ना, आपला अधिकार वापरा ना। याला त्याला भिरायचं काय कारण आहे? मी या विधानसभेमध्ये आर्वी आष्टी कारंजा घराणेशाही हुकुमशाही गुंडशाहीच्या विरुद्ध माझा लढा चालू आहे। या लढ्यामध्ये तुम्ही सर्वजण माझ्या सोबत पाहिजे आहे। अरे हा माझा लढा नसून हा लढा तुमचा आहे, आणि तुमच्यासाठी मी हा लढा लढत आहे। तुमच्यासाठी हा लढा लढत आहे। दीपक मळावे हा चेहरा आहे, आणि निवडून येणारे तुम्ही लोक आहे। जीत हे तुमची आहे, जीत तुमची आहे। तुम्हाला तुमचं स्वतःचं जे मत आहे ते स्वतःला द्यायचं आहे, कोणाला विकायचं नाहीये, कोणाच्या म्हणण्याने द्यायचं नाहीये। आपलं मत आपली ताकद, आपलं मत आपली ताकद हे लक्षात ठेवा। आणि आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्याला शेतमालाला भाव, बेरोजगाराला काम, सुशिक्षित मुलांना नोकरी, लघु उद्योग, MIDC, शिक्षण, आरोग्य, या सर्व याच्यातून चांगल्या हिशोबाने चांगल्या तऱ्हेने आपला जो आर्वी आष्टी कारंजा आहे हा एकदम सुशिक्षित आणि शोभित बनवत आहे। जेणेकरून या आर्वी आष्टी कारंजाची जी बाब आहे ही मुंबई महाराष्ट्र नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे। आणि यासाठी फक्त ना फक्त बघा तुम्ही फक्त 5 वर्ष द्या, फक्त 5 वर्ष द्या। तर नाही झालं 5 वर्षानंतर तुम्ही दुसरा आमदार निवडा, 5 वर्षानंतर तुम्ही दुसरा आमदार निवडायचा। आणि मनाचा कुठल्या मी तुमच्या इथं दरवाजा केला नाही वोट मागायला, आणि तुम्ही मला उभं करायचं नाही, मी तुम्हाला वोट मागायला येणार नाही आणि तुम्ही मला उभं करायचं नाही। येणाऱ्या 20 तारखेला कोणाचा दबावात कोणाच्या तंत्रात तर राहता, 20 तारखेला तुम्ही कल्टिवेटर या चिन्हाला प्रचंड बहुमत आणि तुमच्या स्वतःसाठी तुम्ही विजयी करा असं मी तुम्हाला इथे आवाहन करतो आणि हात जोडून नम्र विनंती पण करतो। माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, 5 वर्षानंतर मी तुम्हाला मागायला येणार नाही, आणि 5 वर्षाचं चेंज नाही झालं तर तुम्ही मला उभं करायचं नाही। हा माझा तुमच्या जनतेला माझा वादा, पूर्ण जनतेला माझा वादा।
एवढं बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय गोविंदराज. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ही मुख्यतः दीपक दादा मडावी यांच्या विधानसभेमध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. दीपक दादा मडावी हे अपक्ष उमेदवार आहेत आरेवी विधानसभेमध्ये आणि त्यांची निवडणूक निशाणी कल्टिव्हेटर आहे. तेव्हा सुरुवातीलाच मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की आपण दीपक दादा मडावी यांना येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर काही बाबी, काही मुद्दे जे आहेत ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. देशात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायला हवा. कारण देश जे लोक चालवतात त्या चालवणाऱ्या लोकांचा प्रत्येक मतदार संघावर परिणाम आणि प्रभाव पडतो. म्हणून ती परिस्थिती जाणून घेणं आवश्यक आहे. देशामध्ये काय परिस्थिती आहे? एक राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे काँग्रेस आणि दुसरा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. हे पक्ष कोणी उभे केले? 1885 ला नॅशनल काँग्रेस नावाचा जो पक्ष आहे तो चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर या ब्राह्मण जातीच्या लोकांनी तो पक्ष उभा केला. देशामध्ये ब्राह्मण जातीच्या लोकांची संख्या किती आहे? 3.5%. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 1.5 किंवा 2%. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल काँग्रेस नावाचा पक्ष उभा केला. तुम्ही विचार करा, ग्रामपंचायतीमध्ये ज्यांची मत 3-3.5% असतील त्यांचा ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार निवडून येऊ शकत नाही. विधानसभा आणि लोकसभा फार दूरची गोष्ट आहे. तेव्हा जे लोक 3.5% आहेत त्या लोकांनी नॅशनल काँग्रेस नावाचा पक्ष उभा केला आणि कित्येक वर्ष देशावर त्यांचं राज्य होत. दुसरा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. हा भारतीय जनता पक्ष आरएसएसने उभा केलेला आहे. आरएसएसची स्थापना 1925 ला नागपूरच्या ब्राह्मणांनी केली आणि त्या ब्राह्मणांनी भारतीय जनता पक्ष उभा केला. सुरुवातीला या भारतीय जनता पक्षाचं नाव जनसंघ होत. अटल बिहारी वाजपेयी नावाच्या ब्राह्मणाच्या कालावधीमध्ये त्या पक्षाचं नाव बदलून भारतीय जनता पक्ष झालेला आहे. डीएनएच्या नुसार जे वैज्ञानिक संशोधन आहे त्यानुसार केवळ इंग्रजच विदेशी नसून डीएनएच्या नुसार ब्राह्मण सुद्धा विदेशी आहेत. ते भारतीय नाही आहे. पण इंग्रज जर विदेशी होते आणि विदेशी होते म्हणून त्यांना या देशामधून घालवून टाकण्यात आलं
आणि ते आपल्या इंग्लंड मध्ये निघून गेले. त्यांना या देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही असं त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन चालवणाऱ्या लोकांचं मत होत. डीएनएच्या संशोधनानुसार हे सिद्ध झालं की ब्राह्मणांचा डीएनए युरेशियन लोकांच्या डीएनए बरोबर मिळतो. म्हणजे इंग्लंड वरून आलेले इंग्रज आणि युरेशिया मधून आलेले ब्राह्मण हे दोघचे दोघे विदेशी लोक आहेत. तर काँग्रेस हा पक्ष त्या विदेशी ब्राह्मणांनी उभा केलेला आणि भारतीय जनता पक्ष हा सुद्धा त्या विदेशी ब्राह्मणांनी उभा केलेला पक्ष आहे. तर देशामध्ये काय होत आहे? काँग्रेस जाते बीजेपी येते, बीजेपी जाते काँग्रेस येते, राजाराम जाते सीताराम येते, सीताराम जाते राजाराम येते. म्हणजे आपल्या डोक्यावर ही ब्राह्मणशाही योजनाबद्ध पद्धतीनं बसवलेली आहे. मग या देशामध्ये जे एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे लोक आहेत ज्यांची संख्या या देशामध्ये 85% आहे, म्हणजे 100 मध्ये आम्ही लोक एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी 85 आहे. पण त्या 85% असणाऱ्यांचं राज्य नाहीये. ज्यांची संख्या 3.5% आहे जे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा निवडून येऊ शकत नाही त्यांच्या संख्येच्या बळावर, त्या लोकांचं राज्य आहे. आणि जोपर्यंत त्यांचं राज्य या देशावर राहणार आहे तोपर्यंत तुमच्या आमच्या लोकांचा विकास कसा होणार आहे? तुमच्या आमच्या लोकांचा जोपर्यंत त्यांचं राज्य राहणार आहे विकास होणार नाही आहे. म्हणून मी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅन्डिडेटचा प्रचार करण्यासाठी, पक्षाच्या कॅन्डिडेटचा प्रचार करण्यासाठी फिरत आहे. या ठिकाणी पक्षाचा कॅन्डिडेट नसताना सुद्धा दीपक भाऊ मडावी किंवा दीपक दादा मडावी यांच्या प्रचारासाठी आलेलो आहे का? ते तुमची लढाई लढू शकतात. ते म्हटले तुमची लढाई मी लढे, पण ते तर म्हणतीलच कारण ते तर कॅन्डिडेटच आहेत. माझ सुद्धा म्हणणं आहे, मी कॅन्डिडेट नाही आहे, माझ सुद्धा असं म्हणणं आहे की ते तुमची लढाई लढू शकतात. आणि ते का लढाई लढू शकतात? त्यांना तुमच्या प्रश्नाची जाण आहे म्हणून तुमची लढाई लढू शकतात. आणि म्हणून तुम्ही लोकांनी राष्ट्रीय स्तरावरचे जे पक्ष आहेत त्यांच्या कॅन्डिडेटला मत करण्याच्या ऐवजी दीपक भाऊ जे तुमच्या गावामधलेच रहिवासी आहेत त्या व्यक्तीला जर तुम्ही निवडून दिलं तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सहज तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. राष्ट्रीय पक्षाचे जे कॅन्डिडेट असतात ते राष्ट्रीय पक्षाच्या इशाऱ्यावर काम करतात. राष्ट्रीय पक्ष हे आपले नाही आहेत, हे त्या लोकांचे आहेत. आणि ज्या लोकांचे पक्ष आहेत त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, आपले लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. तेव्हा त्या लोकांच्या पक्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवले जाणार नाही. आपले प्रश्न आपल्याच लोकांच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. आपल्याला मताधिकार मिळवण्यासाठी आपल्या महापुरुषांनी मोठी लढाई दिली, संघर्ष केला. 1848 ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी आंदोलन सुरू केलं, छत्रपती शाहू महाराजांनी ते आंदोलन पुढे चालवलं, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल केला, तो आज 18 वर्षाचा झालेला आहे. म्हणजे 18 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. तेव्हा हा मताधिकार कशासाठी असतो?
या देशामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे जे पक्ष आहे ते पक्ष आपल्या मधील गरिबांची मत खरेदी करतात. ते खरेदी करणारे जे लोक आहेत त्यांच्याजवळ काळा पैसा आहे. काळा पैसा म्हणजे काय? काळा पैसा म्हणजे नोटाचा रंग काळा नसतो. काळा पैसा म्हणजे ज्या पैशावर टॅक्स सरकारला भरलेला नसतो तो पैसा सरकार असं मानते तो काळा पैसा आहे. तो काळा पैसा हे लोक निवडणुकीमध्ये वापरतात आणि मांढरा करतात. त्यांच्याजवळ हजारो करोड रुपये आहेत. एका एका विधानसभेमध्ये 100-100 कोटी खर्च करतात आणि गरिबांची मत विकत घेतात. जे लोक गरिबांची मत विकत घेतात ते गरिबांसाठी कसे लढू शकतात? गरीब त्यांना प्रश्न कसा विचारू शकेल? गरिबांनी जर प्रश्न विचारला तर ज्यांनी मत खरेदी केली ते असं म्हणतात, तुझी मत आम्ही खरेदी केलेली आहेत, तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. म्हणून गरीब लोकांनी, आमच्या मधील तमाम गरीब लोकांनी आपली मत विकायला नको. मताचा अधिकार, मताधिकार नाही आहे केवळ, मताचा अधिकार हा शासनकर्ता बनण्याचा अधिकार आहे. मताचा अधिकार राज्यकर्ता बनण्याचा अधिकार आहे. 288 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे, 543 मतदारसंघ आहेत दिल्लीच्या लोकसभेचे. जेव्हा आपण आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये विचार करतो आहोत, 288 मतदारसंघ आहेत, तेव्हा या 288 मतदारसंघामध्ये ज्यांचे 145 आमदार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री निवडण्याच्या निवडणुका आहेत आणि संसदेच्या निवडणुका या प्रधानमंत्री निवडण्याच्या निवडणुका आहेत. आमच्या लोकांना हे समजलं पाहिजे की आम्ही मुख्यमंत्री निवडण्यासाठी मत करत आहोत. म्हणजे तुमच्या मताच्या अधिकारामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आहे. आमच्या बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळत नाही की मताधिकार असणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आहे. तो कसा? जर तुम्ही तुमचे आमदार 145 आमदार निवडून आणले तर त्या 145 आमदाराचा मुख्यमंत्री होतो, म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आहे. 543 लोकसभेच्या जागा असतात संसदेमध्ये प्रधानमंत्र्यासाठी, त्या ठिकाणी 272 जागा जर तुम्ही निवडून दिल्या तर तुम्ही प्रधानमंत्री निवडता. म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्याच मताच्या आधारावर मुख्यमंत्री निवडला जातो, तुमच्याच मताच्या आधारावर प्रधानमंत्री निवडला जातो. ही जाणीव ठेवून मत दिलं पाहिजे की आपण प्रधानमंत्री निवडण्यासाठी मताचा उपयोग करतो, आपण मुख्यमंत्री निवडण्यासाठी मताचा उपयोग करतो. ही जाणीव ठेवून जर आपण मत केलं तर याचा अर्थ असा होईल की आपण राजकीय दृष्ट्या जागृत व्यक्ती आहोत. आणि जर जागृत व्यक्ती आहोत तर मग आपल्याला आपल्या मताचा अधिकार, मताधिकार हा आपण मुख्यमंत्री निवडण्यासाठी उपयोगात आणू शकतो आणि मग मुख्यमंत्र्याकडून आपण आपलं काम करून घेऊ शकतो. या पद्धतीची राजकीय जागृती मतदारांमध्ये असली पाहिजे. जो राज्यकर्ता वर्ग भारतामध्ये आहे तो मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न करत नाही. मतदारांना जागृत करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, त्याचबरोबर निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने केवळ निवडणुका करायच्या नसतात
तर त्यांनी मतदारांना जागृत करण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे आणि त्यांनी या गोष्टीसाठी प्रचार केला पाहिजे की कुठल्याही मतदारांनी आपली मतं विकण्याचं काम करू नये आणि कुठल्याही कॅन्डिडेटनी मत खरेदी करण्याचं काम करू नये. मत विकणं हा अपराध आहे, मत खरेदी करणे त्यापेक्षा मोठा अपराध आहे. परंतु आजपर्यंत खरेदी विक्री करणारे जे कॅन्डिडेट आहेत, निवडणूक आयोगानं एकदाही एकाही व्यक्तीला कॅन्डिडेटला अरेस्ट केले नाही. तेव्हा निवडणूक आयोग जो आहे तो या संदर्भामध्ये निष्क्रिय आहे असं म्हणता येऊ शकत. निवडणूक आयोग मध्ये काम करणारे लोक मोठ्या मोठ्या गप्पा करतात आणि निवडणूक आयोगाचे जे लोक आहेत ते बऱ्याच पक्षाच्या लोकांना घाबरवत राहतात आणि बरेचसे पक्षाचे लोक घाबरत राहतात. मी निवडणूक आयोगाला हे चेतावणी देऊ इच्छितो की मी निवडणूक आयोगाला घाबरणारा माणूस नाही आहे. मी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या चुका केल्या जातात आणि जे मत खरेदी आणि विक्री केले जातात त्या लोकांच्या विरोधामध्ये सख्त कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाजवळ कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे असं दिसून येत नाहीये. जर असं केलं तर गरिबांची माणसं निवडून येतील, कमजोर लोकांची माणसं निवडून येतील, अनुसूचित जाती जनजाती मागास वर्ग आणि मायनॉरिटीची माणसं निवडून येतील, पैसेवाल्यांची माणसं निवडून येणार नाही, काळ्या पैशावाली माणसं निवडून येणार नाही. तेव्हा काळ्या पैशाच्या लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे. जर आपण काळ्या पैशावाल्यांना धडा शिकवला नाही तर आपल्या लोकांचं जीवन जगणं फार मुश्किल होईल. हे पैसेवाले लोक, हे काळ्या पैसेवाले लोक जे अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा पेरतात आणि काळ्या पैशाच्या माध्यमातून सर्व प्रकारचा काळा व्यवहार करतात, त्यांना थांबवलं पाहिजे आणि त्यांना थांबवण्यासाठी प्रामाणिक माणसांना निवडून दिलं पाहिजे, इमानदार माणसांना निवडून दिलं पाहिजे जे कमीत कमी पैशाचा उपयोग करून जनतेसाठी लढाई लढणारे जे कोणी असतात त्यांना निवडून दिलं पाहिजे. केवळ पैशाच्या माध्यमातून हवा बनवणारे लोक, केवळ पैशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिसिटी करणारे लोक, सर्वसाधारणपणे आमचा जो मतदार वर्ग आहे तो कसा मत करतो, ज्याचा सर्वात जास्त प्रचार, मग लोक विचारत अरे हा निवडून येऊ शकतो. लोक काय विचारतात अरे हा निवडून येऊ शकतो. ज्याचा सर्वात जास्त प्रचार, सर्वात जास्त प्रचार का, सर्वात जास्त काळा पैशाचा वापर करून तो जास्तीत जास्त प्रचार करतो आणि त्यामुळे आपल्याला काय वाटते अरे हा निवडून येऊ शकतो आणि आपण त्यालाच मतदान करतो. त्याला विचारा, मतदारांना विचारा अरे यांना कसं काय मतदान केले, नाही म्हटले तो जिंकून येत होता ना, तो जिंकून येत होता म्हणून मी त्याला मतदान दिलंय. मग जिंकून आल्यानंतर त्याच्या घरी जा, तो जिंकून आला त्याला तुम्ही मतदान केलं, जिंकून येतो म्हणून त्याला मतदान केलं आणि जिंकल्यानंतर त्याच्या घरी जा आणि त्याला म्हणा साहेब तुम्ही जिंकून आले त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी आलेलो आहे, मी सुद्धा तुम्हाला मतदान दिलं आणि म्हणून तुम्ही निवडून आला. मग तो निवडून आलेला काय म्हणतो, नाही मी निवडूनच येणार होतो, तुमचं एकमत फक्त माझं वाढलेलं आहे ठीक आहे, पण मी निवडून येणारच होतो, मी निवडून येणारच होतो, तुम्ही मतदान दिलं एक वाटलं, तुम्ही मतदान दिलं एक वाटलं, मारलं खेट मारलं नाही खेट. म्हणजे तुमच्या जिंकणाऱ्या माणसाला तुम्हाला मतदान द्यायला काही अर्थ राहिला का, अरे तुमचा माणूस तुम्हाला मदत करणाऱ्या माणूस जर निवडणुकीमध्ये दुसऱ्या नंबरवर आला, तिसऱ्या नंबरवर आला आणि चौथ्या नंबरवर आला आणि त्याला 15-20 हजार मतं पडली समजा आणि तुमची अडचण पडली पोलीस चौकीमध्ये,
तुम्ही त्याला टेलिफोन केलाय की बाबा पोलीस चौकी मध्ये माझं काम आहे, जरा टेलिफोन करा बरं. मग दीपक भाऊ पोलीस चौकी मध्ये टेलिफोन करतात. हे दीपक भाऊ मडावी बोलतो. दीपक भाऊ बोलतात इन्स्पेक्टरला. अरे कोण दीपक भाऊ, कोण दीपक भाऊ, तुम्ही स्वतः भाऊ म्हणता स्वतःला. अरे आम्ही म्हणायला पाहिजे तुम्हाला भाऊ, तुम्ही स्वतः स्वतःला भाऊ म्हणता. तेव्हा ते म्हणतात मागच्या निवडणुकीमध्ये मला 25,000 मत पडली होती असं इन्स्पेक्टरला सांगितल्यानंतर मग इन्स्पेक्टरला लक्षात येते की हा तिसऱ्या नंबरचा कॅन्डिडेट 25,000 वाला आहे. मग तो इन्स्पेक्टर काय म्हणतो, दीपक भाऊ तुमचा आवाज मी फार जवळून ओळखतो पण मोबाईल मध्ये तो आवाजच बदलून गेला, नाही तर तुमचा आवाज तर मी फार जवळूनच ओळखतो. म्हणजे दुसऱ्या नंबरचा, तिसऱ्या नंबरचा, चौथ्या नंबरचा सुद्धा माणूस जो आहे ना, त्याला जर 15,000-20,000 मत पडली त्या प्रमाणामध्ये त्याचं वजन पडते आणि त्या आधारावर इन्स्पेक्टरला टेलिफोन केला तर तुमचं काम होते. म्हणजे तुमच्या कामाला, अडचणीला उभा राहील. अरे त्याला मतदान दिलं पाहिजे. तो जो निवडून आला तो तो तुम्हाला विचारलाच नाही, तो काय म्हणतो जरी दिलं नसत तरी मी येणारच होतो. फक्त तुम्ही एक मत दिल्यामुळे एक वाटलं, बाकी मी तर येणारच होतो. म्हणून आपल्याला आपल्या संकट काळामध्ये जो मदतीला येऊ शके त्याला आपण मतदान दिलं पाहिजे. तो वेळोवेळी आपल्या संकट काळामध्ये आपल्या बाजूने उभा राहणारा पाहिजे, तर त्याला आपण मतदान दिलं पाहिजे. तरच आपले काम होत राहतील. तेव्हा 8 वाजतापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, तेव्हा मी जास्त न बोलता फक्त एकदा आखरी आव्हान करेन की अपक्ष उमेदवार दीपक दादा मडावी आर्वी विधानसभा मधून उभे आहे, त्यांची निवडणूक निशाणी कल्टिवेटर आहे आणि या कल्टिवेटरला 20 येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही मतदान करून त्यांना निवडून आणाल असं आवाहन करून आपण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद.